कशा आहेत मित्रांनो, मी धनेश साळगावकर तुमचा स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येतो आहे। त्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे काय, जसा पाऊस येतो तर पावसानंतर आपल्याला जर चूल पिटवायची असेल तर त्याच्या आधी आपल्याला लाकडं जमा करून घरी जमा करायला लागतात। ती गोष्ट आम्ही नेहमी गावी करतो, पण मुंबईत राहून आपण कशी करतायत ते तुम्हाला मी आज दाखवणार आहे माझ्या व्हिडिओमध्ये। तर चला पुढे बघूया काय मजा येते, कशी आम्ही लाकडं जमा केली, कुठली लाकडं जमा केली आहेत ती आम्ही तुम्हाला दाखवतो। मला झाड कधी तोडलेलंच काय, काठीची उपट घालतो असं वाटते। मुंबईमध्ये राहून आम्ही चुलीसाठी आज लाकडं जमा करतोय। पाऊस पडल्यामुळे पुऱ्या माडाची चुडात पडलेल्या आहेत, तर चुडात आणि ज्याची पिढे आहेत ते आम्ही आज जमा करून मुंबईमध्ये आम्ही चूल पेटवतो। तर पावसाच्या आधी आता हे सर्व आम्ही लाकडं जमा करतो आहे। लहान लहान पोरं पण आलेत आमच्यावर सोबत। तक्ष कुठे चालला डोंगरात, इकडे आतमध्ये इकडेच घेऊन ये। चुडातीची पाती आम्ही काढतो आहे म्हणजे लवकर आग पेटण्यासाठी याचा पातेचा उपयोग करता येतो। तर याचे पुरी पाती काढून आम्ही सुकून एका गोणीत बांधून ठेवणार आणि जसे लागेल तसे काढत राहणार। आधी आहे दोन तीन जंगल त्यांनी एकट्याने सपाट केलं आहे, त्याला आज आम्ही पुरा भारून मागवलं आहे। मजुरी त्याची 501 रुपये आहे, त्याच्या बँकेत ट्रान्सफर केली गेलेली आहे। ये माझे अनिल काका आहेत, त्यांना सुद्धा या गोष्टीची खूप आवड आहे। ते आता माझ्यासोबत नारळाचे जे पेंड असतात ते तोडतात आहेत, एका जागेवरती जमा केलेले आहेत आम्ही खूप सारे। आणि जे चुडात आहेत बाजूला पडलेले दिसत आहे तुम्हाला, त्याचेही आम्ही पिढे तोडून मस्तपैकी भारी बांधलेले आहेत। तर आता ते आम्ही भारी बांधून घरी न्यायला निघालेले आहेत। आणि आता आमचे जे मिरगाच्या आधी जे लाकडं भरायचे असतात ते आम्ही भरून झालेलो आहेत मित्रांनो। तर आता त्याच लाकडांनी मस्तपैकी चूल पेटवली आहे, कारण की आम्ही जे लाकडं तोडताना थकलेलो त्यासाठी आंघोळीसाठी मस्तपैकी गरम पाणी आम्ही करत आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।